गेल्या प्रकरणात वर्णिलेले ऐतिहासिक सत्य हिंदू राष्ट्राच्या स्वाभिमानात जितके हिणविणारे आहे आणि आपल्या इतिहासातील एक लांछनीय आश्चर्य आहे, तितकेच ह्या राक्षसी म्लेच्छ शत्रूंच्या प्रलयासारख्या अनावर वेगाने उफाळलेल्या सेनासागरास अगस्तीप्रमाणे एका आचमनात ही पिऊन टाकून ज्या दाक्षिणात्य हिंदूवीरांनी दिल्लीच्या सुलतानी सत्तेच्या पुढील अवघ्या 10-12 वर्षातच चिंधड्या ओढवून टाकल्या आणि हिंदू राष्ट्राचे दक्षिणेत तरी पुनर्निर्माण करणारे एक विजयशाली असे विजयनगरचे नवे हिंदू साम्राज्य उभारले, हे ही ऐतिहासिक घटना ही इतकी भूषणास्पद आहे की तिचा आपले हिंदू राष्ट्र जितका अभिमान वाहील तितका थोडाच होणार आहे. कारण मुसलमानांनी सारी दक्षिण सन 1318 पदाक्रांत करण्याच्या आधीच त्या काळी मलबारवर स्वारी करून आलेल्या त्यांच्या प्रबळ सेनापतीशी खुसरूखानाशी दक्षिणेत पुन्हा हिंदू सत्ता लगोलग स्थापन करण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा धारण करणाऱ्या काही हिंदू पुढाऱ्यांनी लाखेबंदे बांधण्यास प्रारंभ केला होता. सेनापती खुसरूखानाचे मनात दिल्लीस येऊ जाऊन तेथील सुलतानास ठार मारून स्वतःच सुलतानपद घेण्याचे गुप्त बेत चालले होते. पण या साहसींनी भयंकर कारस्थानात त्याला सुलतानाच्या कट्टर इस्लामनिष्ठ सरदारांची सहाय्य मिळणे अशक्य होते. पण हिंदू संस्थानिकाचे नी सरदारांचे सक्रिय वा निष्क्रिय सहाय्य मिळणे मात्र शक्य होते. कारण खुसरूखान हाच त्यावेळी त्याला स्वतःला बळाने मढविण्यात आलेल्या मुस्लिमपणाच्या कातड्यास फाडून तोडून उघड उघड आपल्या मूळच्या हिंदूपणात प्रकट होण्यास आतुर झालेला होता. त्यामुळे दक्षिणेतील तेवढ्यातच मुसलमानांनी पादाक्रांत केलेल्या हिंदू समाजाच्या धुरंधराशी त्याचे काहीतरी सहकार्याचे अत्यंत गुप्त खलबत चाललेले होते. अशा चुकल्या थेट दिल्लीच्या मुस्लिम सुलतानाच्या दरबारापर्यंत आतून आतून पोहोचत होत्या. ह्या सर्व प्रकरणांचे संभवनीय शक्य आणि सिद्ध ते वृत्त समन्वित करून तो सुसंगत इतिहास गेल्या 5व्या प्रकरणातच आम्ही सांगितला आहे. ते वाचकाने वाटल्यास पुन्हा पहावा. स्थलाभावी येथे खालील त्रोटक वृत्त देणे त्या काळच्या इतिहासाच्या समीक्षणापुरते पर्याप्त आहे. यादव कुळातील संगम नावाच्या एका गृहस्थाचे मुलगे हरिहर नी बुक हे अनागोंदी राजाच्या पदरी होते. देवगिरी आणि वरंगळवरील अल्लाउद्दीनाच्या राजवटीतील मागे उल्लेखलेल्या मुसलमानी स्वाऱ्यानंतरच्या धुमाकुळीत अनागोंदीच्या राजाचाही मुसलमानांनी पराभव केला. अनागोंदी हीच किंवा तिच्या जवळपास वालीची किष्किंधा नगरी होती अशी दंतकथा आहे. अनागोंदीच्या राज्याचा पराभव केल्यानंतर हरिहरनी बुक्क या तरुणांना धरून मुसलमानांनी दिल्लीस सन 1327 नेले आणि त्यांना बाटून मुसलमान केले. पुढे त्या मुलांचे वृत्त आणि तेज पाहून स्वतः सुलतान मोहम्मद तगलखने हिंदूंशी लढण्यासाठी जी नवी स्वारी दक्षिणेत जाण्यास धाडली त्या मुस्लिम सैन्यासह त्यांनाही प्रमुख पदेंनी अधिकार देऊन पुढे सन 1331 धाडले. पण दक्षिणेत येताच बहुधा पूर्वसंकेताप्रमाणे त्यांची त्यावेळचे संकेश्वराच्या शंकराचार्य पीठाचे अधिकारी असताही राजकार्य धुरंधर असलेले श्री विद्यारण्य स्वामी यांच्याशी भेट झाली. तेव्हा स्वतः शंकराचार्याच्या हस्तेच त्यापूर्वी बाळाने मुसलमान केलेल्या त्या तेजस्वी तरुणांना शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेण्यात आले. त्या तरुणांनी नवे हिंदू सैन्य उभारून जी मुस्लिम सेना त्यांच्या हाताखाली हिंदूंशी लढण्यासाठी म्हणून दक्षिणेत आलेली होती तिच्यावरच उलटून तिला धुळीस मिळविले. नंतर विद्यारण्य स्वामी संकेश्वरचे हे शंकराचार्य यांच्यानी त्यावेळचे इतरही धुरंधर हिंदू पुरुषांच्या एकमताने तुंगभद्रेच्या काठी दिल्लीच्या मुस्लिम सुलतानाची किंवा कोणत्याही मुस्लिमांची सत्ता नसलेले संपूर्णपणे स्वतंत्र आणि सार्वभौम असे नवे हिंदू राज्य स्थापण्याचे ठरले. त्यांची राजधानी तुंगभद्रेच्या काठी हिंदूंच्या विजयाचे द्योतक असे विजयनगर नावाचे नवे नगर वसवून तेथे स्थापण्यात आली. त्या राज्याचे आधिपत्य श्री हरिहर यांनाच सन 1336 देण्यात आले.
आणि स्वतः श्री विद्यारण्य स्वामी त्यांचे मुख्य प्रधान झाले. या सर्व घटनांविषयी इतिहासकारांना आजपर्यंत बहुधा न उकललेले एक कोडे येथे उलगडून सांगितले पाहिजे. ते हे की महम्मद तघलक हा जरी वेडा म्हणूनच इतिहासात उल्लेखला जातो, तरी तो वेडा नसून फार तर त्याला वेडसर म्हणता येईल. त्याने दिल्लीहून देवगिरीस राजधानी आणण्याचा जो बेत केला होता तो सुद्धा अगदी वेडाची एक लहर म्हणून सांगितला जातो तसा नव्हता. तर दक्षिणेत सुलतानांनी जे नवीन विजय संपादन केलेले होते ते पुरतेपणे पचवून टाकण्यासाठी मध्यवर्ती राजधानी आणि तीही दक्षिणेत त्या विजित प्रदेशाजवळ असेल तर तिकडे सुलतानाची सत्ता अधिक प्रबळपणे नांदवता येईल. या मुख्य विचाराने त्याने राजधानी दक्षिणेत देवगिरीला नेण्याची विलक्षण धडपड केली. त्याला केवळ वेडाची लहर आली म्हणून नव्हे, आता देवगिरीला राजधानी आणल्यानंतर लवकरच पुन्हा दिल्लीला राजधानी नेण्याची त्यास जी लहर आली आणि त्यापायी लोकांचे आतोनात हाल झाले तीही मोहम्मद तघलकाची केवळ लहर नव्हती. खरी गोष्ट अशी होती की सुलतानाची सार्वभौम सत्ता जी दक्षिणेस अलीकडेच 10-20 वर्षे स्थापन झाल्यासारखी वाटली ती तेथून हिंदूंना असह्य आणि मानहानीची वाटून ती उलथून टाकण्यासाठी सर्व हिंदू राजांची, धर्मगुरूंची आणि हिंदू जनतेची मोठी सिद्धता गुप्त रीतीने चाललेली होती आणि त्या सशस्त्र उठावणीचा धाक मुसलमानांच्या सैन्याला सुद्धा पडलेला होता. अशाच स्फोटक परिस्थितीत आपण स्वतःच्या बंडखोर हिंदूच्या जाळ्यात जाणून बुजून गुंतून राहावे हे प्रसंगी प्राणघातकी ठरणारे आहे. ही खरी वस्तुस्थिती सुलतान मोहम्मद तघलकच्या ध्यानात आली आणि म्हणूनच त्याने देवगिरी सोडून राजधानी परत उत्तरेकडे लांब नेण्याचा बेत तडकाफडकी सिद्धीस नेला. केवळ त्याला लहर आली म्हणून नव्हे, हिंदूंच्या वाढत्या शस्त्रशक्तीची भीतीही त्याच्या ह्या उलटसुलट वेडाच्या लहरीच्या गोंधळास आणि घाबरगोंडीस कारण झालेली होती. आणखी एका महत्त्वाच्या घटनेचे कोडे या प्रकरणी बहुतेक इतिहासकारांच्या लक्षात आलेले नाही, पण ते न डावलण्या इतके आश्चर्यकारक आहे. ते हे की संगम नावाच्या यादवकुलीन ज्या गृहस्थाचे हरिहरनी बुक्का हे तरुण पुत्र मुसलमानांनी पकडले ते गृहस्थ अनागौंदीच्यांनी वरंगळच्या राज्याचे निकटवर्ती संबंधी होते. त्यामुळे हे त्यांचे पुत्रही त्या राजधान्याशी संलग्न होते. त्यांना धरून दिल्लीस नेऊन जे मुसलमान करण्यात आले ते मोहम्मद तघलकाने त्यांचे हे राजकीय महत्त्वही विचारात घेऊनच होय. अनेक हिंदू राजांवर असा बळाने मुसलमान केले जाण्याचा प्रसंग आलेला होता, पण अशा भयंकर संकटातून त्यापैकी कोणी सुटले तरी त्यांना परत हिंदू होण्याची काही आशा नसे, कारण शुद्धीबंदी याविषयी चर्चा या पुस्तकाच्या पूर्वार्धात ह्या परिच्छेदामध्ये केलेलीच आहे. तरीही हरिहर आणि बुक्क या दोन हिंदू तरुण वीरांमध्ये बळाने मुसलमान केल्यावरही परत हिंदू होण्याची जी धमक निर्मिली गेली आणि विद्यारण्यासारख्या शंकराचार्यांनी शुद्धीविरुद्ध तत्कालीन जनमतनी कलियुग वर्जाधिक प्रक्षिप्त पण रूढ शास्त्रे अगदी ताट विरुद्ध असताही त्या दोघांना शुद्ध करून घेण्याचे जे धाडस केले आणि अनेक हिंदू धुरंधरांनी त्या नवीन उपक्रमाचा उचलून धरले त्याची प्रेरणा हिंदूमध्ये कोणत्या कारणाने अशी दूरवर संचरली याचे सरळ उत्तर त्याच घटनेच्या केवळ 10-12 वर्षाच्या आधीच हिंदू सम्राट धर्मरक्षकाने नसरुद्दीनाने जी अभूतपूर्व राज्यक्रांतीने धर्मक्रांती भर दिल्लीत केली तिथंच सापडते. कारण सुलतान नसरुद्दीन हाही मूळचा हिंदू, बळाने बाटून मुसलमान केलेला, पण अल्लाउद्दीनाच्या आणि त्याच्या मुलाच्या त्याच्यावर विशेष लोभ जडून त्याला खुशरूखान ही पदवी देऊन चढवीत शेवटी त्याचे हाताखाली मोठे मुस्लिम सैन्य देऊन सेनापती म्हणून दक्षिणेवर स्वारी करण्यास सुलतानाने धाडले. इतके सामर्थ्य हाती येई तो त्या खुशरूखानाने ब्रह्मयातकारी मुसलमानी पणच पाळले. पण स्वारीहून दिल्लीत परतताच त्याने अकस्मत मुस्लिम सुलतानाचा ठार मारून स्वतः आपण मूळचे हिंदू होतो आणि तोच धर्म परत स्वीकारित आहोत असे उद्घोषण हिंदू सम्राट म्हणून दिल्लीच्या सिंहासनावर आरोहण केले. इतकेच नव्हे तर शतावधी माटवलेल्या हिंदूंची शुद्धी केली, मशिदीची मंदिरे केली. मुसलमानी साम्राज्य आणि मुसलमानी धर्म या दोहोंवरही हिंदुत्वाची अशी अपूर्व चढाई करणाऱ्या या हिंदू सम्राटाच्या साऱ्या भारतभर
खळबळ उडवणाऱ्या ह्या क्रांतीच्या बातम्या आधीच पसरलेल्या होत्या.